जे काही हवंय ते Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आता तू सुद्धा जेवण घे बर, बराच उशीर झालाय. नंदिनी बाळा, तू पण आरोही सोबत इथे जेवणार ना? आरोही कसला विचार करतेस, जेवायला बस. आई, मी अप्पूला पटकन औषध देऊन येते आणि मग बसते जेवायला. आरोही अगं, मी देते अर्पिताला औषध. माझं झालंय जेवण, तू जेवून घे. तू घे जेवायला. आरोही, पण तू पुन्हा तन्वीला अप्पूला औषध द्यायला का पाठवलंस? औषध तर तू दिलीस ना. अगं विसरलीस? मगाशीच तर तिला डोस दिलास. तन्मय, ही बघ, ही विसरली. तिने आता जस्ट अप्पूला औषध दिली होती आणि विसरली. तन्मय, ही खोट बोलते. हिच्याकडे लक्ष देऊ नकोस. मी अजिबात अप्पूला औषध वगैरे दिली नाहीये. खरंच दिलीयत? अगं, यातल्या एक एक गोळ्या नाहीयेत. तिने ऑलरेडी एक डोस घेतलाय का? आरोही, नीट आठव, तू खरच अर्पिताला गोळ्या दिल्या नाहीयेस? तन्मय, अरे मला चांगलंच आठवतंय, मी नाही दिल्यात तिला गोळ्या. म्हणजे हा नंदिनीचा नवीन डाव आहे तर हिनेच त्या गोळ्या कुठेतरी टाकून दिल्या असणार. आणि आता सगळ्यांसमोर मला खोटं ठरवते. नाही पण आत्ता हिला सगळ्यांदेखत ओरडून काहीच फायदा नाहीये. हे पुन्हा नाटक करणार आणि असंही अप्पूला औषध देणं यावेळी जास्त महत्वाचं आहे. नंदिनी, मोठ्या माणसांच्या गोष्टीत लहान मुलांनी लक्ष द्यायचं नसतं. मी सांगितलं ना तुला एकदा, औषध नाही दिलंय मी अप्पूला तर नाही दिलं. असं का करते आरोही? त्या पाकिटात गोळ्या नाहीयेत तरी पण म्हणते मी औषध दिलं नाही म्हणून. मग मी तेच तर सांगते ना की आरोहीने गोळ्या दिल्या आहेत, मला माहितीये. आता जर अप्पूला ओव्हरडोस झाला आणि तिला काही खरंच झालं तर